वळूयात इतर बातम्यांकडे श्रावण महिना हा व्रत वैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यात देवदर्शन आणि धार्मिकतेला अत्यंत महत्व असतं ज्येष्ठ नागरिकांना कोल्हापुरातील विविध देवतांचं दर्शन मिळावं आणि या निमित्तानं सहलीचा आनंद लुटता यावा या उद्देशानं पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रेरणेनं मोफत सहलीचं आयोजन करण्यात आलंय श्रावण आला चला देवदर्शन आला अशी सहल आयोजित करण्यात आली आहे आज या उपक्रमातील पहिली सहल पार पडली राज्याचे महसूल मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी पर्यटन विकासासाठी अनेक अभिनव संकल्पना राबवल्या त्यातूनच आडवाटेवरचं कोल्हापूर नवउर्जा उत्सव कोल्हापूर कला महोत्सव भीमवंदना अशा कार्यक्रमांची कोल्हापूरकरांना परवानी मिळाली श्रावण महिन्याचं औचित्य साधून ज्येष्ठ नागरिकांसाठी धार्मिक स्थळं आणि देवालयांच्या सहलींचं आयोजन केलं आहे हिल रायडर्स फाऊंडेशन आणि संवेदना सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून एक दिवसाच्या धार्मिक आणि आध्यात्मिक सहलीचं आयोजन करण्यात आलं आहे आज सकाळी मिरजका तिकटीतल्या विठ्ठल मंदिरापासून पहिली सहल निघाली सुरुवातीलाच सर्व ज्येष्ठांना उपवासाच्या पदार्थांचा आस्वाद देण्यात आला त्यानंतर हिल रायडर्सचे प्रमोद पाटील अनिल चौगले आणि राहुल चिकोडे यांनी सहली संदर्भात माहिती दिली राहुल चिकोडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या सहलीचा शुभारंभ करण्यात आला अत्यंत उत्साही आणि आनंदी वातावरणात ज्येष्ठ नागरिक सहलीसाठी रवाना झाले मनपाडळी इथं मारुतीचं दर्शन घेऊन वाठार हातकळंगले मार्गे ही सहल शिरोळ इथं गेली गणेश दर्शनानंतर वाडी इथलं दर्शन आणि खिद्रापूर मंदिराचा सौनिंग न्याहाळत सायंकाळी ही सहल कोल्हापुरात परतली पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून देवदर्शन आणि सहलीचा लाभ मिळाल्याचं ज्येष्ठ नागरिकांनी नमूद केलं